बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे मोचा चक्रीवादळाची निर्मिती होते. या चक्रीवादळाला मोचा हे नाव येमेननं दिलंय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चेन्नई आणि आसपासच्या भागात मोचा चक्रीवादळाचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. यावेळी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 40 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मच्छीमारांना 4 दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. SDRF आणि NDRFच्या तुकड्या या भागात तैनात करण्यात आल्या. इट विल कंटिन्यू टू मूव्ह अँड इंटेन्सिफाय ग्रॅज्युअली इंटू सायक्लोन स्टॉर्म बाय 10th. इट विल मूव्ह टुवर्ड्स सेंट्रल पार्ट ऑफ बंगाल, स्पेशली द ईस्ट सेंट्रल बे ऑफ बंगाल. And by 12th morning, the position will be over the northern parts, over the central part of the east central Bay of Bengal. Thereafter, the system will continue to intensify further. We are expecting that it will become a very severe cyclone storm over central Bay of Bengal. And it will change its path. पण मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? 11 ते 15 दरम्यान मोचा चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकणार आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण राहील. त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्यानं वर्तवलाय. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत.